कधी घेता येईल तुला उद्या परवाला नमस्कार, मी गीता हळदणकर, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आत्ता मी चालले आहे आमच्या गावखडी गावात आणि माझ्यासोबत माझी मैत्रीण रुपाली देखील आहे. रुपाली, हाय. तर रुपाली ही थोडं गावखडी गावात महाशिवरात्री उत्सवासाठी ती आलेली नाहीये, पण मी तिला थोडं रिक्वेस्ट करते की रुपाली महाशिवरात्री उत्सवासाठी थांब ना. अगं, इच्छा तर भरपूर आहे मला थांबायची, पण मला वाटतं शक्य होणार नाही, कारण माझं एक रत्नागिरीत काम आहे म्हणून मी निघाली होती. आणि नेमकं कोइन्सिडन्स झाला की ही सुद्धा निघाली आहे शिवरात्रीसाठी. सो आम्ही जस्ट दोघींनी मिळून प्लॅन केला की आपण एकत्र जाऊया म्हणून. तर शिवरात्र म्हटलं की देवांचे देव महादेव यांचं दर्शन घेणं गरजेचं असतं, किंवा सगळे लोक दर्शन घेतात, पण मला नाही वाटत गीता की यावेळेस मी थांबून इकडच्या महादेवाचं दर्शन घेऊ शकते. पण रुपाली, पुढच्या वर्षी मात्र तुला महाशिवरात्री उत्सवापर्यंत पूर्ण म्हणजे उत्सव होईपर्यंत थांबायचे. येस येस, नक्की नक्की. मी भले मी महादेवांचं दर्शन नाही करू शकणार, पण मी माझ्या आई बाबांना भेटून जर त्यांचं दर्शन जर मला मिळालं, तर नक्कीच मी म्हणेन की मला माझ्या महादेवांचं दर्शन मिळालं. लेट्स गो गावखडी, लेट्स गो गावखडी. खूप दिवसानंतर मी इथे येते गावखडीला. मला वाटतं कोरोनामुळे मला 2 वर्ष यायला नाही मिळालं, पण आज मी येते तर असं वाटतंय मला खरोखर की खरंच आपल्या गावात आल्यासारखं वाटतंय. खूप छान वाटतंय. आता आमची कार राजापूर मार्गे गावखडी गावात जाण्यासाठी निघाली. गप्पा मारता मारता गावखडी गाव कधी आलं समजलंच नाही. गावातील रस्त्यावरून आता आमची कार पुढे पुढे निघाली. गावी आपण कितीही वेळा गेलो तरी आपली गावाबद्दलची ओढ काही कमी होत नाही. हिरवळी मधून येणारी मंद वाऱ्याची झुळूक, मातीचा सुगंध आपल्याला हवा हवासा वाटतो. गावातील घरे, रस्ते, झाडे जणू काही आपले स्वागतच करतात. पूर्ण घेऊ नका. आमचं घर आलेलं आहे बाबा. आहे अगं बाबा, इकडे येते. कसे आहात तुम्ही? ठीक ठीक. कसे आहात? ठीक ठीक. दररोज ठीक ना झाला. ही उंची वाढवली ना आई. आम्ही लापटतो. आताच गेली देवळात. कुठे गेली? बस अजून बाबा सुपारस बोलतायत. सुपारस बोलतायत बाबा. रुपाली आई आली. शुभम पण आला.
हाय शुभम, हाय शुभम, ये लवकर आई कसे आहे तुम्ही? बरी आहे बरी, तू बरी आहेस ना? बरी आहे बरी. कसे तर पहिली तुला आई पण भेटली? आता आई पण भेटली, बाबा पण भेटले, मम्मी भेटले मला, भाव खातो म्हणजे. आता आम्ही चाललो आहोत मंदिर मध्ये. ऍक्च्युली रुपालीला जायला उशीर झालाय, पण तरी म्हटलं तिला थोडस महादेवांचं दर्शन घेऊन येऊया. सोबत शुभम आलेला आहे. जाऊया ना? यस नक्कीच जाऊया ना. आता इथपर्यंत आलोय तर शिवरात्र नाही, पण त्याच्या आधी पण दर्शन घेतलं तरी चालतं. शिवरात्र नाही म्हणजे उत्सव चालू झालेला आहे. पहिला दिवस आहे त्या मानाने पहिल्या दिवशी दर्शन होणं म्हणजे शिवरात्रीला दर्शन झाल्यासारखंच आहे. आम्ही आता रिक्षा मध्ये बसलो आहोत, रिक्षाने चाललो आहोत. आमच्या घरापासून हे मंदिर, रामेश्वर मंदिर, 5 किलोमीटर, 5 किलोमीटर नाही, रिक्षाने 5 मिनिटं लागतात साहेब. रामेश्वर मंदिर आणि सचिन किती किलोमीटर आहे? 2 ना? हा 1.5 किलोमीटर अंतरावर आहे मंदिर आमच्या घरापासून. अरे वा, म्हणजे जवळ आहे, जास्त लांब नाहीये. तसं आता काळोख आहे बाहेर, काळोखच दिसतोय पूर्ण. फक्त सचिनच्या रिक्षा मध्ये उजेड आहे. सचिन आहे आमचा रिक्षा चालक, सारथी. सारथी सचिन आहे. आणि आता म्हटलं तर काळोखामध्ये काय करायचं, पण सचिनच्या रिक्षा मध्ये लाईट आहे, सचिनने चांगली सोय केलेली आहे. आणि आता मी चाललो, पण आता बाहेरचं काय दाखवू शकत नाही, पूर्ण काळोख काळोख आहे. पण आता थोड्याच वेळात तुम्हाला रोषणाई दिसणार आहे, हो की नाही शुभम? लाईट आता फक्त रस्त्यामध्ये इथे थोडा काळोख आहे, पण आता दिसेल लाईट. ठीक आहे ना? तिकीट पण घेते ना? कधी घेता येईल तुला? उद्या परवाला. महाशिवरात्रीचा उत्सव 5 दिवस असतो आणि 5 दिवस वेगवेगळ्या वाड्यांची भोवती असते, पण प्रत्येक भोवतीला गावातील सर्व लोक हजर असतात. भोवती म्हणजे देवाची पालखी खांद्यावर घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. ताशांच्या गजरात, सुमधुर भजनांच्या स्वरात आणि सोबत मंजूळ भक्ती गीते गात ही भोवती होते. या भोवतीसाठी स्त्रिया, पुरुष, लहान मुले सर्वच उपस्थित असतात. ही भोवती करताना मनातील चांगल्या वाईट गोष्टी, राग, द्वेष, मत्सर, दुःख सर्व गोष्टींचा विसर पडतो. प्रत्येक जण या भोवतीमध्ये तल्लीन होऊन जातो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं. Thank you.
सखी खांद्यावर घेण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्यच. या काकींना पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल या काकी किती तल्लीन झालेल्या आहेत. आज मला सुद्धा देवाला धूप दाखवण्याची संधी मिळाली. अशा प्रकारे पालखी नाचवली देखील जाते. सर्व माणसे भान हरपून नाचत गात या भोवतीमध्ये गुंग झालेली आहेत. I'm
अमृत महोत्सव वर्ष म्हणून आज हा महाशिवरात्रीचा दिवस साजरा केलेला आहे। आणि या दिवसामध्ये ज्या ज्या भक्तांनी रामेश्वरा जी यथाशक्ती येतामध्ये जी जी सर्व सेवा केलेली आहे ही सगळी सेवा करीत असताना रामेश्वरा त्यांच्याकडून काही चूक अपघात घडलेला असेल तर तो त्यांना बक्षीस करून त्यांच्या प्रत्येक मनोकामना प्रत्येक इच्छित आकांक्षा आणि ज्या ज्या की कामं विरोधी असतील ती ती रामेश्वरा कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता व्यवस्थित पार पाडून देऊन त्याचप्रमाणे आज रामेश्वरा आपल्या रामेश्वर रंगभूमीवरती सिद्धाई कानाई नाट्य मंडळ गावखडी यांच्या वतीने रामेश्वरा आला लय शहाणा हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे। तर ही रामेश्वर रंगभूमी रामेश्वरा त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे पावन होऊन त्यांचे जे जे काही कलाकार आहेत त्या कलाकारांचे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करून या चतुर्सीमेच्या हके शब्दाला उभारा आणि काही अडचणी असतील काही संकट असतील आपत्ती असतील ती सगळी बाजूला करून सगळ्यांची राखणदार पवाली करा। प्रत्येकाचं आयुआरोग्य चांगल्या प्रकारे राहावं यासाठी तुझी कृपादृष्टी ठेवून सगळ्यांचा सांभाळ करा रखवाली करा आणि बरं करा। मावा कुल्फी आता कुल्फीचे टेस्ट बघूया कशी आहे। वाव सुपर हा डेलिशियस टेस्टी तुम्ही पण खायला या। ओके आता ही कुल्फी खाऊन झाली की आम्ही नाटक पाहायला जाऊ। तर आज महाशिवरात्री दिवशीची गोवती झालेली आहे आरती देखील झाली त्याचप्रमाणे मी महादेवांचं दर्शन देखील घेतलं। तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय।